मागच्या काही दिवसापूर्वी गुलाब चक्रीवादळाने मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालत तडाखा दिला असून या गुलाबी चक्रवादळामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी झाली. या ढगफुटीमुळे अनेक जिल्ह्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांना व्यापाऱ्यांना याचा मोठा नुकसान सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर या दरम्यान औरंगाबाद शहरामध्ये दोनदा ढगफुटी झाल्याने औरंगाबाद शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. इतकेच नव्हे तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता. गुलाब चक्रीवादळ संपताच आता मात्र पुन्हा शाहीन चक्रीवादळ सक्रिय झाले आहे. शाहीन चक्रीवादळाचा तडाखा मराठवाड्याला बसला असून आज सकाळी औरंगाबाद शहरामध्ये 3 ते 3:30 दरम्यान सुरू झालेल्या या चक्रीवादळाच्या ढगफुटीमुळे औरंगाबादमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला असून औरंगाबाद शहराला ढगफुटीने अक्षरशः तिसऱ्यांदा झोडपून काढले आहे. औरंगाबाद शहराच्या नारेगावसह अनेक भागामध्ये झालेल्या या ढगफुटीमुळे घरामध्ये तसेच दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. अनेक ठिकाणी नाले तुडुंब भरून वाहत असल्या कारणाने मुखे जनावर वाहून गेल्याचे चित्र समोर आले आहे. इतकेच नव्हे तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून अनेक ठिकाणी या ढगफुटीमुळे वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला आहे. अशातच जिल्हा प्रशासन मात्र याबाबत हतबल असल्याचे समोर आले आहे. आज सकाळी 3:38 सुरू झालेल्या या ढगफुटीमुळे 4:33 म्हणजे 25 मिनिटात पूर्णपणे औरंगाबादला धुवून काढले असून औरंगाबादला पूर्णपणे झोडपून काढले आहे. गेल्या सोमवारपासून देशात राजस्थानमधून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाने 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना झोडपून काढले. या चक्रीवादळाचा प्रवास नंतर उत्तर महाराष्ट्रात व गुजरात मार्गे अरबी समुद्रात गेल्याने या गुलाब चक्रीवादळाचे रूपांतर शाहीन मध्ये झाले. शाहीन चक्रीवादळ सध्या सक्रिय असून ओमानच्या आखातात त्याचे केंद्र निर्माण झाले आहे. काल दिनांक 1 ऑक्टोबर रोजी दिवसभर औरंगाबाद शहरावर आकाश निष्प्रभ राहिल्याने आर्द्रता घटल्याने कमाल तापमानात सुमारे 2 अंशाची वाढ नोंदवली गेली. शाहीन चक्रीवादळाने निर्माण केलेले वातावरण निर्मिती परतीचा पाऊस व औरंगाबाद शहरातील वातावरण बदलाचा एकंदरीत परिणाम म्हणून आज पहाटे पुन्हा शहरामध्ये ढगफुटी झाली आहे. आज झालेल्या जोरदार ढगफुटीचा परिणाम इतका दिसून आला आहे की औरंगाबादकर मात्र पूर्णपणे हैराण झाले आहे. आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी पहाटे 3:25 वाजता पावसाला हलकी सुरुवात झाली, परंतु त्या दरम्यान 3:38 दरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाला. आणि इतकेच नव्हे तर या मुसळधार पावसाने ढगफुटीमध्ये रूपांतर केले. पहाटे 3:38 सुरू झालेली ही ढगफुटी 4:30 म्हणजे 25 मिनिटाच्या दरम्यान चालली असून विजांच्या कडकडाटासह सरासरी 118 मिलीमीटर प्रतितास या ढगफुटीचा वेग नोंदवण्यात आला आहे. शहरातील MGM JNEEC वेधशाळेत या 25 मिनिटात 51.2 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. नंतर पावसाचा जोर कमी झाला. पहाटे 5:35 या 2 तासात शहरात 78.2
मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। या वर्षी प्रथमच औरंगाबाद शहरावर गेल्या एक महिन्यात तीन वेळे झटपुटीच्या वेगाने पावसाने हजेरी लावल्याने औरंगाबादकर मात्र आता पूर्ण हैरान झाले आहे। दुसरीकडे मात्र औरंगाबाद जिल्ह्याचे प्रशासन हतबल असल्याचे दिसून येत आहे। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक।